भोंड्या महादेव चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यातलं मंदिर आजच्या पहिल्या श्रावणी सोमवारी एक सफर भटाळ्यातल्या या कलश नसलेल्या मंदिराची. पुरातत्व आणि स्थापत्य अशा दोन्ही दृष्टीनं ऐतिहासिक वारसा असलेल्या भटाळा शिवमंदिराला शिवभक्तांच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्व आहे. कळस नसल्यानं या मंदिराला भोंड्या महादेवही म्हटलं जातं. श्रावणी सोमवारी या मंदिरात मोठी गर्दी होते. परमार राजवंशाची शाखा वैनगंगेच्या काठावर 12व्या शतकात विस्तारली. पराक्रमी धार्मिक सौंदर्य दृष्टी असलेल्या राजवंशातल्या जगदेव परमार या राजानं या भागाला आपली राजधानी केली. आसपास नगर बसवली, व्यापारपेठा स्थापन केल्या. राजानं थेट युरोप पर्यंत व्यापारी संबंध प्रस्थापित केल्याचे पुरावेही आहेत. भटाळा ही त्या काळामध्ये 800 वर्षांपूर्वी म्हणजे प्राचीन काळामध्ये भटाळा ही या ठिकाणी अनेक मूर्त्या निर्माण करण्याचं केंद्र आहे हे लक्षात घ्या. आणि या ठिकाणी अनेक मूर्त्या निर्माण केल्या जात होत्या. त्या निर्मिती केंद्र होतं, तिथे प्रॉडक्शन होत होतं आणि इथून अनेक मूर्त्या भारतभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जात होत्या. त्याचे पुरावे आपल्याला या भागामध्ये मिळतात. एकाच वालुकामय दगडातून घडवलेलं विदर्भातलं सर्वात मोठं शिवलिंग भटाळा मंदिरात आहे. शिवाची विविध रूपं धार्मिक प्रतीकं या ठिकाणी कोरण्यात आली आहेत. 800 वर्षांचा ऊन वारा पाऊस सहन करूनही या मंदिराची जराही झीज झालेली नाही. गाभाऱ्यातलं जे शिवलिंग आहे, गाभाऱ्यातल्या शिवलिंगाची उंची साधारणपणे 4.5 फुटापर्यंत आहे. संपूर्ण विदर्भामध्ये 4.5 फूट उंचीचं इतकं भव्य शिवलिंग आपल्याला फार क्वचित बघायला मिळत. याच काळात बांधलेल्या लघु लेण्यांमुळेही भटाळा प्रसिद्ध आहे. पुरातत्व खात्यानं त्या संरक्षित केल्यात. इथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढते आहे. इतिहासाची आवड असणाऱ्यांनाही भटाळा आता खुणावत आहे. या ठिकाणी पुरेसा पर्यटन विकास केल्यास नवं पर्यटन स्थळ निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. आशिष शंभाडे, झी मीडिया, चंद्रपूर.